नमस्कार विद्यार्थी मित्रों, काल आपण सेंट्रिफ्युगल पंप म्हणजे नॉन पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंपातील मुख्य पंप सेंट्रिफ्युगल पंप याविषयी माहिती बघितली. आज आपण पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप मधील रेसिप्रोकेटिंग पंप या पंपाविषयी माहिती बघणार आहोत. या पंपाचं कार्य कसं चालतं, याची रचना कशी केलेली आहे, याचा उपयोग कुठं केला जातो, या पंपाला आवश्यकता काय आणि त्याचे लिमिटेशन काय आहेत, आणि त्याचबरोबर याचे प्रकार कुठले, सिंगल ऍक्टिंग, डबल ऍक्टिंग, हे जे दोन प्रकार महत्त्वाचे आहेत ते दोन्ही प्रकार आपण आज बघणार आहोत. रेसिप्रोकेटिंग पंप जो आहे तो प्युअर पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप. पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप म्हटलं की आपल्या डोक्यात काय विचार येतो, की पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट म्हणजे पंप म्हणजे काय, की ज्या पंपामध्ये खंडितरित्या ऊर्जा वाढवली जाते. कशी? खंडितरित्या. खंडितरित्या ऊर्जा वाढवली जाते म्हणजे काय, की पंपामध्ये सक्शन सुरू असताना डिस्चार्ज बंद राहतो. सक्शन सुरू असताना डिस्चार्ज बंद म्हणजे पाणी खेचायचं किंवा द्रवपदार्थ पंपामध्ये खेचण्याची क्रिया सुरू असेल त्यावेळेस पंपातून मिळणारा डिस्चार्ज बंद राहील, आणि ज्यावेळेस पंपामधून डिस्चार्ज बाहेर फेकला जाईल त्यावेळेस पंपामध्ये द्रवपदार्थ खेचण्याचं काम बंद असेल. म्हणजेच काय, की पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये खंडितरित्या ऊर्जा वाढवली जाते, ज्या पंपामध्ये खंडितरित्या ऊर्जा वाढवली जाते तो पंप म्हणजे कुठला, पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप. आणि पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंपाचं एकदम 100% त्याला ठरणारं कुठला पंप असेल, तर हा आहे रेसिप्रोकेटिंग पंप. रेसिप्रोकेटिंग म्हणजेच काय, पुढे पाठीमागं, नावामध्येच त्या पंपाचं जे कार्य आहे ते आपल्या लक्षात येईल. रेसिप्रोकेटिंग पंप म्हणजे या ठिकाणी पंपिंग इलिमेंट, म्हणजे पंपिंग इलिमेंट म्हणून काय वापरलेलं आहे, हा पिस्टन वापरलेला आहे. हा काय आहे, पिस्टन, पिस्टन वापरलेलं आहे ना, पिस्टन. तर हा पिस्टन एका सिलेंडरमध्ये पुढं पाठीमागं होतो म्हणजे रेसिप्रोकेटिंग होतो, आणि हा रेसिप्रोकेटिंग पिस्टन झाल्यामुळं पंपामध्ये सक्शन, द्रवपदार्थाचं प्रेशर वाढवण्याची क्रिया आणि द्रवपदार्थ हाय प्रेशरने डिस्चार्ज देण्याची क्रिया, ह्या तिन्ही क्रिया ह्या आपल्याला सिलेंडरमध्ये पिस्टन रेसिप्रोकेटिंग झाल्यामुळं घडून येतात. म्हणून या पंपाला आपण रेसिप्रोकेटिंग पंप असं म्हणतो. दोन गोष्टी आपल्याला लक्षात आल्या असेल, रेसिप्रोकेटिंग पंप हा पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप आहे, आणि आता मी सांगितल्याप्रमाणे सिलेंडर, पिस्टन, कनेक्टिंग रॉड है ना, क्रँकशाफ्ट, हे सगळे जे पार्ट आहेत, आणि सिलेंडरमध्ये पिस्टन रेसिप्रोकेटिंग झाल्यामुळं पंपामध्ये सक्शन, तर द्रवपदार्थाचं प्रेशर वाढवणे आणि हाय प्रेशरचा द्रवपदार्थ डिस्चार्ज करणे, ह्या तिन्ही क्रिया ह्या पिस्टनच्या रेसिप्रोकेटिंग हालचालीमुळे घडतात. पंपामध्ये कुठले कुठले पार्ट आहेत ते आपण बघूया. सिलेंडर हा जो आहे तो सिलेंडर, सिलेंडर म्हणजे काय, एक दंडगोलाकृती, दंडगोलाकृती प्लस सिलेंडर, म्हणजे दंडगोलाकृती पोकळ अशी नळी असते तसं, म्हणजे जसं आपण फोर स्ट्रोक इंजिनमध्ये सिलेंडर बघतो तसंच या ठिकाणी सिलेंडर आहे. पिस्टन, पिस्टन, पिस्टन आणि हा क्रँकशाफ्ट आहे ना, क्रँकशाफ्ट हा कनेक्टिंग रॉडने जोडलेला आहे. क्रँकशाफ्ट आहे इथं, हा कनेक्टिंग रॉड आहे, हा कनेक्टिंग रॉड आहे. कनेक्टिंग रॉड ठीक आहे, आणि हा क्रँकशाफ्ट झाला. त्यानंतर सक्शन वॉल, डिस्चार्ज वॉल, सक्शन पाईप, डिस्चार्ज पाईप, आणि ही द्रवपदार्थाची पातळी आहे. ह्या द्रवपदार्थावर हा ॲटमॉस्फिरिक प्रेशर म्हणजे वातावरणाचा दाब सध्या कार्य करतोय, आणि हा क्रँकशाफ्ट जो आहे ह्या क्रँकशाफ्टला गती देण्यासाठी आपण प्राइम मोवर वापरणार आहे. इलेक्ट्रिक मोटर जशी आहे म्हणजे ह्या क्रँकशाफ्टला आपण काय करणार आहे, प्राइम मोवरकडून गती देणार आहे, क्रँकशाफ्ट फिरणार आहे आणि आपला पंप सुरू राहणार आहे. या पंपाला प्राइमिंगची गरज नाही आहे, प्राइमिंग करण्याची आवश्यकता या पंपाला नाही आहे. पंपामध्ये सर्वप्रथम आपण काय करणार आहे, की तुमचा हा पंप आहे त्याची उभारणी केल्यानंतर सक्शन पाईप, डिस्चार्ज पाईप, त्याचा फाउंडेशन वगैरे तयार करून पंप जोडणार आहे, आणि या पंपाला काय करणार आहे, प्राइम मोवर आपण योग्य प्रकारे जोडणार आहे. ज्यावेळेस आपण प्राइम मोवर चालू करू त्यावेळेस काय होईल, आपला प्राइम मोवरची शक्ती क्रँकशाफ्टला दिली जाईल आणि हा क्रँकशाफ्ट फिरायला लागेल. क्रँकशाफ्ट फिरल्यामुळं काय होणार आहे, कनेक्टिंग रॉडमुळं पिस्टन सिलेंडरमध्ये पुढं पाठीमागं होणार आहे. ज्यावेळेस पिस्टन उजवीकडे आहे, समजा डावीकडे आहे, डावीकडून उजवीकडे जाईल त्यावेळेस सिलेंडरमधलं घनफळ काय होणार आहे, वाढत वाढत जाईल. सिलेंडरमधलं घनफळ वाढल्यामुळं काय होणार आहे, सिलेंडरमधलं घनफळ वाढल्यामुळं, घनफळ वाढल्यामुळं सिलेंडरच्या आतील प्रेशर कमी होणार आहे. ते प्रेशर इतकं जस जसं पिस्टन पाठीमागं जाईल तस तसं घनफळ वाढणार, तस तसं प्रेशर सिलेंडरमधलं कमी कमी होत जाईल, आणि ह्या सिलेंडरमध्ये काय होणार आहे, निर्वात पोकळी निर्माण होईल.
परत एकदा बघूया. पिस्टन आहे ना डावीकडून उजवीकडे चालला, त्यामुळे सिलेंडर मधलं घनफळ वाढत वाढत जाईल. सिलेंडर मधलं घनफळ वाढत गेल्यामुळं सिलेंडर मध्ये काय होईल, प्रेशर कमी होईल. ते प्रेशर अजून कमी होईल, अजून कमी होईल. जसजसं पिस्टन पाठीमागे जाईल तसतसं अजून प्रेशर कमी होत जाईल. आणि ते प्रेशर वातावरणीय प्रेशरपेक्षा कमी प्रेशर निर्माण होईल. म्हणजेच त्या ठिकाणी सिलेंडरच्या आतमध्ये निर्वात पोकळी निर्माण होईल. वातावरणाचा द्रव पदार्थावर पडेल. द्रव पदार्थ सक्शन पाईप मधून सक्शन वॉल द्वारे सिलेंडर मध्ये. आता हा सक्शन वॉल ऑपरेट करण्यासाठी इथं कुठलाही कॅम्पशाफ्ट नाहीये. हा काय होणार आहे, निर्वात पोकळी निर्माण झाल्यामुळे काय होणार आहे, हा वॉल आतमध्ये खेचला जाणार आहे. तसाच डिस्चार्ज वॉल सुद्धा आतमध्ये खेचला जाणार आहे. सक्शन वॉल आतमध्ये खेचल्यामुळे उघडा होणार आहे आणि डिस्चार्ज वॉल आतमध्ये खेचल्यामुळे बंद होणार आहे. सक्शन वॉल आतमध्ये खेचल्यामुळं जसा हा हा आतमध्ये खेचल्यानंतर डिस्चार्ज वॉल बंद होईल. आणि हा जर आपण उलट्या बाजूने बसवला तर काय होणार आहे की आतमध्ये खेचल्यामुळं हा ओपन होणार आहे. लक्षात आलं का, सक्शन वॉल आतमध्ये खेचल्यावर ओपन होईल, डिस्चार्ज वॉल आतमध्ये खेचल्यामुळं बंद होईल. अशा पद्धतीने काय होणार आहे की पिस्टन जर जसा पाठीमागं जाईल, सिलेंडरच्या आतमध्ये वातावरण दाबापेक्षा कमी दाब निर्माण होईल. वातावरणाचा दाब द्रव पदार्थावर पडेल. द्रव पदार्थ सक्शन पाईप मधून सक्शन वॉलद्वारे सिलेंडर मध्ये येईल. पिस्टन पूर्णपणे उजव्या बाजूला आला, असेल त्यावेळेस आपलं काय होणार आहे, सिलेंडर पूर्णपणे द्रव पदार्थामध्ये भरेल. रंगपंचमीमध्ये आपण जशी पिचकारी बघितली दांड्याची, त्याच्यामध्ये जसं बकेटमध्ये आपण ती पिचकारी पुढचं तोंड बुडवतो आणि त्याचा दांडा पाठीमागं ओढतो, त्यावेळेस काय होतं की बकेटमध्ये असणारा द्रव पदार्थ किंवा रंगाचं पाणी आपल्या पिचकारी पूर्णपणे भरतं. तसं काय होणार आहे, सिलेंडरमध्ये तुमचा द्रव पदार्थ आतमध्ये. त्यानंतर पिस्टन परत उजवीकडून डावीकडे निघाला की त्यावेळेस काय होणार आहे, उजवीकडून पिस्टन डावीकडे निघाला, सिलेंडरमधलं घनफळ कमी झालं, आतमध्ये असणारा द्रव पदार्थाचं प्रेशर वाढणार आहे. प्रेशर वाढत वाढत जाईल. ठराविक प्रेशर निर्माण झाल्यानंतर सक्शन वॉल बंद होईल आणि ठराविक प्रेशर निर्माण झाल्यानंतर डिस्चार्ज वॉल ओपन होईल. का तर थोडंसं प्रेशर वाढलं की सक्शन वॉल काय होणार, त्याचं स्प्रिंग टेन्शन कमी असणार आहे, ते बंद होईल. आणि आपल्याला पाहिजे तेवढं प्रेशर सेट केलेलं असेल तेवढं प्रेशर सेट झालं आपल्याला रेसिप्रोकेटिंग पंप मध्ये. आपल्याला एक गोष्ट लक्षात आलेली असेल की ज्यावेळेस सक्शन चालू होतं त्यावेळी डिस्चार्ज वॉल बंद होता. सक्शन सुरू होतं म्हणजे काय, पिस्टन सक्शन सुरू असताना, परत एकदा मी सांगतो, सक्शन सुरू असताना पिस्टन आपण काय म्हणलं, डावीकडून उजवीकडे चालला, सिलेंडर मधलं घनफळ वाढलं. सिलेंडर मधलं घनफळ वाढल्यामुळं त्या ठिकाणी सिलेंडरच्या आतमध्ये प्रेशर कमी झालं. ते प्रेशर वातावरणीय प्रेशर पेक्षा कमी निर्माण झालं. वातावरणीय प्रेशर पेक्षा कमी प्रेशर निर्माण झालं म्हणजे सिलेंडर मध्ये व्हॅक्युम प्रेशर निर्माण झालं. वातावरणाचा दाब द्रव पदार्थावर पडला, द्रव पदार्थ सक्शन आतमध्ये येईल. सिलेंडर पूर्णपणे द्रव पदार्थाने भरणार आहे, त्यानंतर काय होणार, पिस्टन परत क्रँकशाफ्टचा पुढचा अर्ध्या फेऱ्यामध्ये पिस्टन परत उजवीकडून डावीकडे येणार आहे. त्यावेळेस काय होणार आहे, दोन्ही वॉल पहिल्यांदा डिस्चार्ज वॉल आणि सक्शन वॉल, पहिल्यांदा सक्शन वॉल बंद होईल आणि जसजसा पिस्टन पुढे येईल त्यावेळेस काय होणार आहे, आतील द्रव पदार्थाचं प्रेशर वाढणार आहे. ठराविक प्रेशर निर्माण झाल्यावर डिस्चार्ज वॉल ओपन होणार आहे आणि डिस्चार्ज वॉल ओपन झाल्यावर जो हाय प्रेशरचा द्रव पदार्थ सिलेंडरमध्ये होता, पिस्टन जसजसा पुढे जाईल डावीकडे तसतसं हाय प्रेशरने आपला डिस्चार्ज बाहेर फेकला जाईल आणि हा पंपाचा डिस्चार्ज मिळेल. हा पंप जो आहे त्याच्यामध्ये लिमिटेशन काय आहे की सक्शनच्या वेळेस सिलेंडरचं जेवढं घनफळ आहे तेवढाच द्रव पदार्थ आतमध्ये येईल आणि एका फेऱ्यामध्ये क्रँकशाफ्टच्या एका फेऱ्यामध्ये तेवढाच द्रव पदार्थ बाहेर फेकला जाईल. म्हणजे ह्या पंपाचं डिस्चार्ज क्वांटिटी लिटर पर मिनिट जे आहे, म्हणजे पंप जो आपला आहे तो डिस्चार्ज एका मिनिटामध्ये किती लिटर देणार आहे त्याला लिमिटेशन आहे. परंतु आपल्याला रेसिप्रोकेटिंग पंपाच्या सहाय्याने जो द्रव पदार्थाचं जे प्रेशर मिळणार आहे ते सर्व पंपापेक्षा सर्वाधिक मिळेल. सर्व पंपामध्ये आपल्याला जास्त प्रेशरने डिस्चार्ज देणारा कुठला पंप असेल, रेसिप्रोकेटिंग पंप आहे. त्या पिस्टनची रेसिप्रोकेटिंग हालचाल होती म्हणजे त्या ठिकाणी घर्षण जास्त असणार आहे, म्हणजेच व्हायब्रेशन जास्त असणार आहे, त्यामुळे या पंपाचं मेंटेनन्स सुद्धा जास्त असणार आहे. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस सक्शन चालू असतं त्यावेळेस डिस्चार्ज पाईप मोकळी पडते, ज्यावेळेस डिस्चार्ज चालू असतं त्यावेळेस सक्शन पाईप कोरडी पडते, ज्यावेळेस डिस्चार्ज सुरू असतं त्यावेळेस सक्शन पाईप कोरडी पडते. त्यामुळे काय होणार आहे, आपलं पाईपलाईन जे आहे ते अचानक प्रेशर वाढणार आहे, पाईपलाईनमध्ये अचानक प्रेशर कमी होणार आहे. त्यामुळे ह्या पाईपलाईनला
थोडंसं नुकसान होण्याची शक्यता आहे किंवा पाईपलाईन आपली खराब होण्याची शक्यता आहे किंवा लिकेज होण्याची शक्यता आहे आणि सारखं त्याच्यावर काय होणार आहे जमिनीचा दाब झाल्यामुळं त्याचे जे जॉईंट्स आहेत ते खराब होतील लीक होतील आणि आपला पंप योग्यरित्या काम करणार नाही. हे दूर करण्यासाठी आपण एअर वेसल बसवलोय. आपण पुढच्या लेसनमध्ये एअर वेसल बघणार आहे. हा ठीक आहे. तर आता रेसिप्रोकेटिंग पंपमध्ये आपण कसं कसं पिस्टनची हालचाल डावीकडून उजवीकडे झाली पंपाचं सक्शन होईल आणि जसजसं पिस्टन उजवीकडून डावीकडे येईल तसतसं आपल्याला हाय प्रेशरने डिस्चार्ज मिळेल. ह्याच्यामध्ये महत्वाचं काय की सिलेंडरचं घनफळ वाढलं की प्रेशर कमी होतं, सिलेंडरचं घनफळ कमी झालं की द्रव पदार्थाचं प्रेशर वाढतं. रेसिप्रोकेटिंग पंप हा जो आहे सर्व्हिस स्टेशनवर किंवा ज्या ठिकाणी आपल्याला द्रव पदार्थाचं हाय प्रेशर पाहिजे असेल अशा ठिकाणी आपण काय करतो रेसिप्रोकेटिंग पंपाचा वापर करतो. ठीक आहे.